नमस्कार, मी प्रदीप वाडेकर, सादर करत आहे मावळ वार्ता। पाहूयात मीरा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रकांची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर। लोणावळ्यातील दर्जेदार स्वादिष्ट मिठाईचे दुकान जोधपूर स्वीट्स, खास दसरा व दिवाळी निमित्त ड्रायफ्रूट व अस्सल तुपातील मिक्स मिठाई व मावा मिठाई ऑर्डर प्रमाणे बनवून दिली जाईल। रसमलाई, पनीर जिलेबी, खवा जिलेबी व कांदा कचोरी असे जोधपूर मिठाईचे असंख्य प्रकार। दर्जेदार स्वादिष्ट मिठाईसाठी एकच नाव, जोधपूर स्वीट्स, नाकोडा कॉम्प्लेक्स समोर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोणावळा। फोन नंबर 9657742। मीरा महिला बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रशिक्षण प्रशस्ती पत्रकांचे वाटप लोणावळा नगर परिषदेच्या इमारतीत नुकतेच करण्यात आले। यावेळी लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी, उपनगराध्यक्षा सुवर्णा अकोलकर, माजी नगरसेवक विशाल पाडाळे, संस्थेच्या संचालिका रेश्मा शेख, पत्रकार भाऊ माळसकर, बंडू येवले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी आणि तरुणींनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले। फॅशन डिझाईन, ब्युटी पार्लर, अर्धी जरमोरी अर्थात कपड्यांवर नक्षीकाम, मेहंदी आदी व्यवसायाचे प्रशिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात आले। संस्थेच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचा वृक्षाचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली। महिलांनी सक्षम होऊन आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळावी अशी भावना माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी यांनी व्यक्त केली। रेश्मा शेख यांनी अल्पदरात प्रशिक्षण देण्याचे चांगले काम महिलांसाठी केले आहे, ते कौतुकास्पद आहे असं मत नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी व्यक्त केले। रेश्मा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण अंजुमन शेख यांनी दिले। ब्युटी पार्लरचे धडे दीक्षा मोरे यांनी, कपड्यांवरील नक्षीकाम प्रियंका वावळे यांनी, तर मेहंदीचे प्रशिक्षण श्रद्धा पंचमुख यांनी दिले। 300 अधिक मुलींनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला। उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी महिला आणि मुलींना प्रशस्तीपत्रकाचे वाटप करण्यात आले। लोणा नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरण रक्षणाची शपथ यावेळी देण्यात आली। शपथ घेतो की मी या भारत मातेला, या वसुंधरेला, स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेन। मी स्वच्छतेच्या प्रती जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल।